मालिका पाहून चोरीचा बनाव रचणाऱ्या दोघांना 12 तासांच्या आत गुन्हे शाखा 5 ने जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 34,39,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अंगावर असलेले कर्ज फेडण्यासाठी तसंच मौजमजा करण्यासाठी आरोपींनी चोरी केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. कुणाल रवींद्र पवार आणि ओंकार बाळासाहेब भोगाडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देहू रोड परिसरात आरोपी कुणाल आणि ओंकार यांनी चोरीचा बनाव रचला. कुणाल हा लॉजी कॅश या कंपनीत कामाला असून तो पैसे जमा करण्याचं काम करत असे. 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी दिवसभर भोसरी दिघी नाशिक फाटा पिंपळे सौदागर पिंपरी देहू गाव आणि देहू रोड येथील काही व्यक्तींकडनं त्यांनी पैसे जमा केले होते. 8 दिवसांपूर्वीच त्यांनी चोरीचा कट रचला होता. बुधवारी 6 वाजता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कुणाल चालवत असलेल्या गाडीला धक्का दिला आणि पिस्तुलाचा धाक दाखवून जवळील 33,30,000 रोख रक्कम पळून नेली असं पोलिसांना भासवलं. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात विसंगती असल्याचं आढळून आलं. तसंच मोबाईलमधील मेसेज डिलीट करण्यात आले होते, त्यामुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अखेर मित्रासह त्याने लुटण्याचा बनाव रचल्याचं समोर आले. 1,30,000 रक्कम ही चोरीला गेली होती, त्यापैकी 33,24,000 ही रक्कम हस्तगत करण्यात आली. विविध गुन्हेगारी स्वरूपाची त्याने तो सिरियल पाहत होता, त्या विशेषतः क्राईम पेट्रोल पाहण्याकडे त्याचा जास्त सोडा होता आणि हे सिरियल पाहून गुन्हेगारीवर आधारित त्याने हा प्लॅन रचला होता.